फोर्स फिटनेस गडहिंग्लज। गडहिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस, कार्डिओ, झुंबा, स्ट्रेंथ, क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस, नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी, प्रत्येक ट्रेनीवर वैयक्तिक लक्ष, महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस, 4, 6 व 12 महिन्यांसाठी आकर्षक ऑफर। आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता, कळेकर कॉम्प्लेक्स, भडगाव रोड, गडहिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। आज 53वी वार्षिक सर्वसाधारण सभा, 5 मिनिटात गुंडाळी म्हटली तर वावगं होणार नाही। सभेचे विषय न वाचता ज्या पद्धतीनं की समोर रिटायर कामगारांचे आणि ह्या सगळ्या गोष्टींचे जे प्रश्न विचारलेले होते त्याचं कुठलंही उत्तर न देता सभा गुंडाळी। पण या सभेमध्ये एक सगळ्यात दुर्दैवी प्रसंग जर कुठला असेल, जो हसन मुश्रीफांचा जो अभिनंदनाचा ठराव मांडला ह्याला आमचा नक्की विरोध असेल। त्याचं कारणच इतकं की 10-15 वर्षापूर्वी ज्यावेळी कैलासवासी शरपतराव शिंदेसाहेब चेअरमन असताना त्यावेळी ब्रिक्स नावाची कंपनी जी कंपनी आणली त्या ब्रिक्स नावाच्या कंपनीचे मालक जर कोण असतील तर हसन मुश्रीफ साहेब होते। आणि त्यांनीच आणल्यामुळं आज जो कामगार ज्याही दिशा रडतोय, ज्या कामगाराच्या डोळ्यातनं दिवसा पाणी पडतं आहे, त्याचं कारण जर कोण असेल तर ते ब्रिक्स कंपनी असेल। रिटायर कामगारांच्या कुठल्याही पद्धतीचा एकही रुपये देण्याचा कुठल्याही पद्धतीचा ठराव न घालता करार चुकीच्या पद्धतीनं संचालकांना फितुराई करून करार चुकीच्या पद्धतीनं केला आणि ह्या करारामुळंच ह्या गडहिंग्लज साखर कारखान्याचं जे वाटोळं झालेलं आहे ह्या वाटोळ्याला कारणीभूत कोण असतील तर हसन मुश्रीफ साहेब आहेत। आज माझा एक दुसरा एक ह्या सगळ्या संचालक बोर्ड आणि जे काही संबंधित चेअरमन असतील ह्या सगळ्यांना माझा नक्की सवाल आहे। 15-20 दिवसापूर्वी तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले होते की डॉक्टर शापूरकर साहेबांनी 55 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे अशा पद्धतीचा वारंवार रित्या उल्लेख करून तुम्ही सांगत होता। आज आम्हाला अपेक्षा होती की जनरल बोर्डला आलेली लोक आणि हे बघितलं तर तुम्ही 15-20 दिवसापूर्वी केलेला आरोप आज तुम्ही सिद्ध करून दाखवणार आहात। 55 कोटी डॉक्टर शापूरकरांनी किती चुकीच्या पद्धतीनं खाल्यात असं सांगण्याचं काम केलं आहे। आम्हाला दुसरा देव इथेलॉनचा प्रकल्पासाठी तुम्ही जो खड्डा काढलेला आहे त्या खड्ड्यासाठी 5-6 कोटी रुपये तुम्ही कुठल्या पार्टीला दिलाय किंवा काय दिलाय, जे 55 कोटी जे मिळालेले होते ते पत्रोळ्या वाटल्यासारखे वाटले असे सांगणारे तुम्ही संचालक आहात। आज आम्हाला अपेक्षित होतं की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल पण त्यापैकी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही। ह्या नवीन त्या डॉक्टर शापूरकर साहेबांना जे चेअरमन पदावरनं उतरले आणि नवीन जे संचालक बोर्ड आलं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की ह्यो साखर कारखाना सक्षमरित्या चालण्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करावेत। ह्याच्यासाठी आम्ही तुम्हाला काय मदत लागली तर करायला तयार आहे। पण मित्रांनो, ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की हसन मुश्रीफ साहेबांचा जो ठराव घातला ह्या ठरावाला मात्र गांभीर्यानं विरोध राहील। त्याचं कारणच इतकं आहे की 55 कोटी देत असताना सुद्धा तुम्ही जे 55 कोटी दिला ते लेट न दिला, आज जे 40 कोटी द्यायला लागलाय, आजचा दिवस जर बघितला तर 30 सप्टेंबर म्हणजे 1 नोव्हेंबरचा दिवस उजाडायची वेळ आलेली आहे ऑक्टोबरचा आणि 15 नोव्हेंबरला नक्की कारखाने चालू होणार। अजून कारखान्यातला एकही मोळा सुद्धा हलवलेला नाही। 1 महिन्याच्या कालावधीमध्ये कारखाना नक्की चांगल्या पद्धतीनं दुरुस्त होईल का नाही ह्याची गॅरंटी मला सुद्धा आहे, कारण का आम्ही कमी कालावधीत भीक मागून लोकांच्याकडनं पैसे कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न केलेला होता। त्याच्यामुळं मला माहिती आहे मिलपासून साखर जिथंपर्यंत पडती तिथंपर्यंत किती पद्धतीचे प्रयत्न केले तर किती दिवस लागू शकतात। आजही मला असं वाटतंय परत ह्यो सीझन लेट न चालू होऊन जे 40 कोटी आत्ता घेतलेले आहेत पूर्वीचे 55 कोटी म्हणजे सरासरी 100 कोटीच्या डोहात कारखाना नेण्याचं काम केलंय। आज आमचा इतकाच सवाल आहे, ह्या सगळ्या परिस्थितीत जर विचारात घेतला तर गडहिंग्लज साखर कारखान्याला आज कोण वाली नाही काय काय म्हणण्याची वेळ आपल्यावर तयार व्हायला लागली आहे। आज दुसरी गोष्ट एक डोळ्यासमोर ठेवूया, हा साखर कारखाना ही गडहिंग्लज तालुक्यातल्या सहकारातली शेवटची शान उरलेली आहे आणि ती शान जिवंत ठेवायची असेल तर ज्या पद्धतीनं सभासदांनी मित्रांनो कुणाच्या गाडीतनं बसून आलाय श्रेष्ठ नाही, कुणा बरोबर आलाय श्रेष्ठ नाही, पण काय चाललंय त्याला होय म्हणायला लागलोय हे मात्र श्रेष्ठ असेल। चुकीच्या गोष्टींना होय म्हणून ज्या पद्धतीनं गडहिंग्लज साखर कारखान्याचा सहकार संपण्याची वाटचाल चालू आहे ह्या वाटचालीला आमचा नक्कीच सबलतेनं विरोध राहील। आजची सभा इतर सगळ्या विषयांना गडहिंग्लज साखर कारखाना चालू झाला पाहिजेत म्हणून इतर विषयांना मान्यता देतो, पण हसन मुश्रीफ
ज्यांचा अभिनंदनाचा ठराव केला त्या ठरावाला आम्हा सर्वांचा विरोध राहील। त्याचं कारणच इतकं की हे साखर कारखान्याला जी काय परिस्थिती आणलेली आहे ह्या माणसाच्या विचारामुळे आलेली आहे। आज कैलासवासी आप्पासाहेब नल्लवडे साहेबांच्या आत्म्याचा जर विचारात घेतला, ज्या माणसानं हा साखर कारखाना उभा केला आणि ज्या कारखान्याचं गतवैभव प्राप्त केलं, ते गतवैभव संपवण्यात नक्की सिंहाचा वाटा असणारे जे काही लोक असतील ह्या लोकांचा इथून पुढच्या काळात अशा पद्धतीचा माझा चेअरमन आणि संचालक बोर्डांना विनंती असेल की मित्रांनो, त्यांच्या घरात पाहिजे तर तुम्ही पाणी भरायला जावा, पण गडिंग्लज साखर कारखान्याला, गडिंग्लज तालुक्यातल्या सभासदांना त्याच्या घराला पाणी भरायला लावून देऊ नका, एवढी माझी तुम्हाला विनंती। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयत सय्यद सह लता पालकर, गडिंग्लज।